आणि नमस्कार ग्रोइंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं स्वागत कर करते रविवारची सकाळ सकाळ सकाळी पहिले चहा घेतला आणि नंतर मग जे आहे ते म्हटलं भांडे लावूया आणि मग नाश्त्याची व्यवस्था करता येईल रविवारचा दिवस म्हटला तरीसुद्धा आपलं सगळं उशिरा उशिरा हो होत जातात सगळी कामं पण त्याचबरोबरीने कामं एक्स्ट्रा होतात कारण की आपण रविवारी काहीतरी वेगळं जेवणामध्ये बनवतो रोजच्या भाजी चपातीपेक्षा किंवा कधी कधी जे आहे तर ते एक्स्ट्राची आपली जी कामं असतात घरातली तर ती आपण काढत असतो त्याच्यामुळे रविवार जरी म्हटला तरी तेवढी काही उसंत आपल्याला मिळत नाही तर नेहमीप्रमाणे आम्ही किचन ओटा मी क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर आता पोहे करते त्याच्यासाठी कांदा कट करून घेते मिरच्या ज्या आहेत तर ते आता कमीच टाकायला सुरुवात केलेली आहे कारण की आमच्या जेवणातलं जे, जे काही आम्ही आता रुद्राला देतो त्याच्यामध्ये आमच आमचं स्वतःचंसुद्धा सुद्धा तिखट खाणं जरा कमीच झालेलं आहे कारण त्याच्यासाठी वेगळं करायचं म्हटलं ना तर तेल आहे ना ते बऱ्याच जा वेळेस जास्त होतं त्याच्यामुळं जे आहे तर मी आमच्या आपल्या पोह्यामध्येच पोहे जे आहेत तर ते रुद्रासाठी करत असते वेगळं काही करत नाही आज पोहे खाऊन झाले आणि त्यानंतर लगेचच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आज रविवार आहे तर जेवणामध्ये आम्ही तर व्हेजिटेरियन आहोत मग मी आणि सासूबाई पण ह्यांना आणि माझे जे धीर आले त्यांना चिकन बनवायचं होतं तर त्याच्यासाठी मसाला काढायचा ह्यांनी ॲक्च्युली या, मला आधी सांगितलं की कांदा जो आहे तो डायरेक्ट गॅसवर भाजायचा होता पण मग मी काय केलं की तो कापून घेतला होता आणि तो मी तव्यावरती भाजायला स्टार्ट केलं मग मग ते म्हणले ठीक आहे जाऊ दे खोबरं तरी ते आहे डायरेक्ट गॅसवरती भाज त्याचं म्हणजे कलर जो आहे तो वेगळा येतो काळा मसाला होऊन जातो त्याचा पण मग कांदा तर तो भाजून घेतला त्यावरती त्याच्यानंतर मग जे गरम मसाला आहे त्याच्यामध्ये धने आणि आता गरमी फर प्रचंड आहे त्याच्या मग जे बाकीचे गरम मसाले ते कमीच टाकलेले लवंग त्याच्यानंतर जे आपलं दालचिनी त्यानंतर चक्रीफूल वगैरे हे थोडं थोडंच घेतलं धने जास्त घेतलेले आणि नंतर खसखससुद्धा घेतलेले त्याच्यामध्ये आणि खोबरं जे आहे ते मी म्हटलं की गॅसवरती त्याला भाजलेलं असलं तरी पण आहे ना थोडं थंड होऊन दिलं आणि नंतर स्लाईस म्हणजे स्लाईस करायचं त्यानेच केलं कारण लवकर मिक्सरमधून ग्राइंड होत नाही खोबरं जर जाड कापलेलं असेल तर चाकोणी वगैरे कट केलेलं असेल तर त्याच्यामुळं म्हटलं मी तेच करलं तर मी भात वगैरे लावला होता त्यानंतर ते त्यांच्या भाजीची म्हणजे चिकनची जी फोडणी आहे तर ते हेच स्वतःच देणार आहेत तर आई त्यांना मसाला बारीक करून देत आहेत कारण की मी तोपर्यंत रुद्र लांगोळ करायला घेतली होती आणि त्याला वेळ आंघोळ घातली मग मजेत तो खेळतो किंवा झोपतो दोन्हीपैकी काहीतरी चालू असतं तर हे मसाला जो आहे तो चांगला परतवून घेतला होता त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये ते चिकन घालणार आहेत बाजूला जे दिसतात ते पोहे रुद्राचे थोडेसे उरलेले पोहे आहेत तर चिकन जे आहे ते ते दो दोघांसाठी आणलं होतं ते होतं तसं त्यांच्यात पीस जो आहे तो एक खाली पडला तर हे काय करतात त्याला आता म्हणजे मसाल्यामध्येच त्याला चांगलं परतवून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये पाणी नाही घालत ते त्याच्यावरती काय करतात की झाकण ठेवतात आणि त्याच्यावरती आता हे कुकर जे आहे ते ह्या कुकरच्या साईजचं जे झा ताट आहे तर त्याच्यावरती आम्ही ते ठेवायला ठेवतात ते आणि मग त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये पाणी वरती टाकतात मग ते पाणी जे खालील जे आहे तर ते आधी त्यात त्याला जे चिकण जे आहे त्यालाच पाणी सुटत राहतं आणि वरचं जे पाणी आहे ते पण गरम होतं म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणी आपोआप ॲड केलं जातं म्हणजे आपल्याला वेगळं पाणी गरम करायची गरज पण पडत नाही आणि त्याची जी काही चव आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चांगली येते आता मी व्हेजिटेरियन आहे तर मी त्यातलं काही जास्त सांगू शकत नाहीत आणि ॲज युज्युअल आम्ही पण काय करतो आहे की त्यांच्यासाठी नॉन व्हेज आहे तर आम्ही आमची वांगी करायला घेतलेली आहे कारण की जो मसाला काढलेला आहे ना तर त्याच्या म्हणजे त्याच्यामध्ये वांगी किंवा अशी जी अशा भाज्या चांगल्या होतात आणि मी बाकीचं सगळं भाजून घेतलं होतं पण त्याच्यानंतर आईने त्याच्यामध्ये मिरच्या पण भाजल्या होत्या आणि वडूशोप पण राहिलेली माझ्याकडून तर ती पण त्याच्यात भाजली होती तर त्याच्यानंतर मी वांग्याची भाजी करायला घेतली तर वांग्याच्या भाजीमध्ये पहिल्यांदा जे आहे ते खोबरं आणि त्याच्याप्रमाणे लसूण आणि कोथिंबीर वगैरे सुकं खोबरं त्याचं वाटण केलेलं होतं सुकं तर ते ॲड करून तव्या तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर हे जे मिक्सर मध्ये ग्राइंड केलेलं जे होतं ना ते भांडं जे आहे तर ते पॅक बसलं होतं ते निघतच नव्हतं म्हणून मग त्या भांड्यातलं जे काय आहे चमच्याने वाटण जे आहे ते थोडंफार घेतलं आणि ते सुद्धा चांगलं व्यवस्थित परतवून घेतलं याच्यामध्ये कसं ह्या गरम मसाला वगैरे सगळं असल्यामुळे वांग्यालासुद्धा चांगली चव चा येते आता प्रचंड गरमी आहे म्हणून बाकीचे जे आपण एक्स्ट्राचे गरम मसाले वापरतो म्हणजे जास्त जास्त येतो क्वांटिटी ते ती, ती कमी घेतली होती याच्यामध्ये कश्मीरी लाल जे आहे, आहे तर ते फक्त रंग येण्यासाठी थोडंस ॲड केलं आणि हळद घेतली त्यानंतर वांगे घेतले आणि ते पण चांगले परतून घेतले आम्ही जे आहे तर ते थोड्या जास्त पाणीवाले म्हणजे पातळ अशा भाज्या करतो तर त्याच्यामुळं ग्रेव्ही जी आहे तर ती त्याच्यासाठी पाणी ॲड केलं काही काही ठिकाणी मिडियम ग्रेव्ही करतात आमच्यासारखी इतकी पातळ अशी करत नाहीत त्याच्यामुळं बाकीच्यांना वेगळं वाटू शकतं तर रुद्र जो आहे तर आत्ता अकरा महिन्याचं हो पूर्ण झालेले आहेत त्याला म्हणजे बारावा त्याला सुरू झालेला आहे नेक्स्ट मंथमध्ये त्याचा बड्डे आहे तर अकरा महिन्याचं जे आहे त्याचं मला फोटोशूट करायचं राहिलं होतं तर म्हटलं कलिंगड आहे तर आता काहीतरी समर सीझनचं काहीतरी थीम करून करूया तर कलिंगड घेतलं कापायला सगळं बाजूचं कवर जे आहे तर ते कापून काढलं म्हणलं काहीतरी डिझाईन करूया कलिंगडच्या आणि त्याच्याने आकरा बनवूया म्हणजे त्याच्या स्लाईस केल्यानंतर पण मी बरेच प्रयत्न करून बघितले म्हणजे असे पात्र स्लाईस केलं त्याच्यानंतर मग मी त्याचे ट्रायंग्युलर शेप केले पण का रे, के ते काही व्यवस्थित जमत नव्हते आकरा बनवायला पुन्हा त्याचे रे रेक्टँग्युलर शेप केले बारीक बारीक ते ट्राय करून बघितलं पण ते पण पन काही ना मग हे मला बोलले की ठीक आहे आपण नंतर करू पुन्हा एकदा काहीतरी आता आंबेसुद्धा येतील काहीतरी मग बनवूया त्याचं काय वेगळ्या पद्धतीने काहीतरी अजून ह्या समर सीझनचीच थीम ठेवून पण माहिती आहे ना की आपण पुरुषांच्या हाती ठेवलं तर मग ते ना अजून लांब लांब होत जातं कारण की ह्याचं मी पाचव्या आणि सहाव्या महिन्याचा फोटोशूट करायचं जेव्हा ठरवलं होतं ना तेव्हा ह्यांनी करू करू असं म्हणत राहिले पण ते काही केलं नाही मग मला नंतर तो सहा पूर्ण झाल्यानंतर पाचवा आणि सहावा असं दोन्हींचं एकत्र करावं लागलेलं ला। म्हणजे कसं आपल्याला त्याच्यात खूप आवड असते अशा गोष्टींची पण पुर। प्रत्येक पुरुषाला असेलच असं नाही ना म्हणून म्हटलं की जाऊ दे आपणच आता थोडंसं आता गोंद घरातल्या स्वयंपाकाच्या टायमामध्ये नको हे सगळं करायला नंतर काहीतरी विचार करूया शांतपणे आणि मग ते बनूया काहीतरी सम सीझनचीच थीम ठेवूया आणि करूया तर यांचं चिकन पण शिजलं होतं आणि मग मी म्हटलं जाऊ दे तिकडे आता ते भाकरी वगैरे करून त्यातील हे जे कापलेलं जे कलिंगड होतं ते मी ठेवून दिलं फ्रीजमध्ये मग भाकरी करायला घेतल्या आता जवळच काही दिवसांनंतर रुद्राचा बड्डे येतो आहे मग म्हटलं की पुन्हा असं होईल की तो बारा महिन्याचा होईल तरी त्याचा अकरा महिन्याचा फोटोशूट राहून जायचं म्हणून म्हटलं की ठीक आहे थोडं शांत डोक्याने गेत्रिचार करून करूया कामाच्या गडबडीत जर आपण अजून एक्स्ट्रा काम काढलं तर ते काही नीट होत नाही म्हणून म्हटलं जाऊ देत कारण मी त्याचं पहिल्यापासून म्हणजे प्रत्येक महिन्याला काहीतरी एक एक थीम ठेऊन थी। थी। फोटो काढलेले आहेत ना मग आता फक्त काय एक महिन्याचंच काढायचं आहे नंतर बड्डेचं तर येणारच आहे तर मग काहीतरी व्यवस्थित विचार करून टाईम घेऊन जेव्हा फ्री टाईम असेल तेव्हा केलेलं बरं राहील तर ह्यांच्या ह्या जेवणासोबत सो चपात्यांच्याऐवजी भाकरीच करायला घेतल्यात बाजूच्या भाकरी नॉनव्हेजसोबत चांगल्या लागतात म्हणून आणि आम्ही आज चार जण आता तर चार पाच भाकरी करायला लागतील ला नॉनव्हेजसोबत भाकरी जास्त खातात माझे धीर जे आहेत ते भात खात नाहीत त्यांनी भात पूर्ण बंद केलेलं आहे त्याच्यामुळं मग भाकरीच एक्स्ट्रा टाकणार आहे आता रुद्राचा बड्डेसुद्धा जवळ येतो आहे तर मग बड्डेसाठी सुद्धा विचार करावा लागेल की काय घरगुतीच करणार आहोत पण काय थीम ठेवायची कपडे वगैरे किंवा छोटंसं डेकोरेशन जे आपण घरगुती करतो ते पण छान आणि सुंदर आपण घरातल्या घरातसुद्धा करू शकतो ना तर म्हटलं की त्याचाही आता विचार करावा लागेल कारण आत्तापासून नाही केलं तर मग काय होतं की वेळेला खूप गडबड गोंधळ होतो आपण खूप कमी माणसांना इन्व्हाइट करतो पण प्रॉपर मॅनेजमेंट नसेल तर तेव्हा सुद्धा फार गोंधळ होतो आणि मग काय काय करणार काय काय नाही करणार असं होऊन जातं म्हणून म्हटलं त्याचं जरा शांतडोकाने व्यवस्थित प्लॅनिंग करूया रुद्र आम्हाला म्हणजे खूप वाट पाहिल्यानंतर झालेलं आहे त्याच्यामुळं खूप मोठं सेलिब्रेशन आम्ही नाही करणार आहोत पण तरीसुद्धा घरातले आपले जे नातेवाईक आहेत जवळपासचे त्याच्यानंतर आपले बिल्डिंगमधले सोसायटीतले जे आपल्या ओळखीचे काही माणसं असतात त्यांना तर इन्व्हाइट करायला हवं ना मोठा बड्डे करायचा म्हटला तर गर। आता गरमीचे पण दिवस आहेत त्यानंतर सध्या काही अशी परिस्थिती नाही की त्याचं आम्ही मोठा बड्डे करू शकतो पण घरगुती घरगुती सेलिब्रेशन मात्र आपण नक्कीच करू शकतो प्रत्येक गोष्टीसाठी पैसा असायलाच हवा असं नाही ना आपण आनंद जो आहे तर तो छोट्या छोट्या सेलिब्रेशनमधूनसुद्धा मिळवू शकतो त्याच्यामुळं त्याचा आणि पहिला बड्डे म्हटल्यानंतर माहिती आहे ना की आपण बाहेर पण पाहतो की मुलं जी आहेत ती स्वतः फार कंटाळलेली असतात म्हणजे मोठं सेलिब्रेशन करतात पण त्यांनाच फार मुलं चिडचिड करतात मग त्यांनाच ज ज्याचा बड्डे त्यालाच एन्जॉय करता येत नाही तर माझा बड्डे मोठा करून काय फायदा जेव्हा मुलं स्वतः कळती होतात किंवा त्यांना पण कळतं की हां माझा बड्डे आहे तर त्यावेळेस मोठा बड्डे केला तर जरा छान वाटतं मुलांनाही त्याचा आनंद घेता येतो मग तेव्हा तर आपण नक्कीच मोठा बड्डे क के केलेला बरा राहतो म्हटलं म्हणून या आत्ता पहिला बड्डे जो आहे तो आपण सिम्पल करूया घरगुती तर बड्डेचासुद्धा ब्लॉग जो आहे तो मी टाकेलच लवकर कारण की आता काही झालं आता हा महिना पण संपत आला आहे तो अकरा मेचा आहे तर तारीख जवळ येत आलेली आहे आता त्याचा बड्डे जो आहे तो दरवर्षी उन्हाळ्यातच येणार तर म्हटलं की त्याचा हा बड्डे जो आहे तर आपण सेलिब्रेट करूया इथे पण नंतरचे जे बड्डे आहेत ते उन्हाळ्यातले आपण कुठेतरी छान फिरायला जात या वर्षातून एकदा फिरणं होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसाचं त्याच्या सुट्टीचं थे सुद्धा त्याला मस्त एन्जॉय करता येईल म्हणून तर मग हे सगळं चालूच राहणार आहे दरवर्षी बड्डे वगैरे हे तर पण त्याच्यातूनच छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणंच खूप महत्त्वाचं आहे तर मी म्हटलं भाकरी करून घेते त्याच्यानंतर आज गरमी जर थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते आज आमच्या इथे आभळ पण आलेलं होतं तर तितकी गर्मी नव्हती हो वाटत नाही तर स्वयंपाक करताना तर अक्षरशः आंघोळ होऊन जाते त्याच्यामुळं नको नकोच होतं जेवण बनवणं वगैरे त्यात अजून एक्स्ट्राचा स्वयंपाक असेल बराच वेळ लागणार असेल तर कंटाळा येतो तर हा होता आमच्या संडेचा रविवारचा ब्लॉग तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय